आजचं राजकारण म्हणजे एक दलदल बनलंय तिथल्या चिखलात एकदा पडलं की बाहेर येऊ शकत नाही अगदी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा एसयूव्ही गाड्या उडवताना दिसतात अशा वेळी जर किसनराव बाणखेले अण्णांबद्दल सांगितलं तर दंतकथा वाटू शकते डोक्यावर कडक टोपी पांढरा शर्ट धोतर गळ्यात माळ आणि पायात स्लीपर असा त्यांचा वेश पहिल्यांदा कुणीही त्यांना बघितलं तर कुठल्या गावचे पाटील वाट चुकून विधान भवनात शिरले असंच सगळ्यांना वाटायचं पण एखाद्या घन विषयावर चर्चा करण्यासाठी अण्णा उभे राहिले की त्यांचे धडाडणारी तोफ पाहून अनेक आमदारांना धक्का बसायचा किसनराव अण्णा पुणे जिल्ह्यातल्या शिरू आंबेगाव तालुक्यातले शिक्षण जरी फक्त मॅट्रिक पर्यंत झालं असलं तरी गावाच्या मातीत झेलेल्या टप्याटोपण्यांनी व्यवहार ज्ञान अफाट होत साठच्या दशकात मंचरचा सा तरुण सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली ते सतत लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न सुख दुःख समजावून घेत अफाट जनसंपर्क ही त्यांची शिदोरी होती कधी पायपीट करत तर कधी एसटीने फिरून मतदारसंघ पिंजून काढणारा असा नेता कधीच कोणी बघितला नव्हता कधीतरी घरी यायचे पण माणसांनी येऊन हाक मारली की लागलीच त्यांच्यासोबत जायचे असे अण्णांच्या पत्नी मथुराबाई सांगतात एकोणीसशे बहात्तर साली जेव्हा अख्ख्या भारतभर इंदिरा गांधींची लाट आली होती तेव्हा काँग्रेसच्या बाले किल्ल्यात त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली घरची भाकरी खाऊन कार्यकर्ते प्रचाराला फिरत होते पैशाचं काही पाठबळ नसताना किसनराव अण्णांनी काँग्रेसच्या तगड्या उमेदवाराला पराभूत केलं होतं ही आमदारकी म्हणजे काही चमत्कार नव्हता तर किसनराव बाणखेले या नावामागच्या साधेपणावर आणि सच्चेपणावर असलेला लोकविश्वास होता याचा पुरावा म्हणून त्यावेळेची बर एक घटना अगदी बरोबर बसते एकोणीशे बहात्तर मध्ये सगळीकडे दुष्काळ पडला होता लोकांवर उपासमारीची वेळ आली होती आमदारांचा तालुकाही दुष्काळी झळा सोसत होता लोकांना काम मिळावं म्हणून दुष्काळी कामं सुरू झाली होती या कामावर गरजू लोकांसोबत आमदार बाणखेले यांचं कुटुंब सुद्धा होतं खुद्द आमदारांच्या पत्नी मथुराबाई कामावर होत्या किसनराव यांनी त्यांच्या पदाचा कधीच रुबाब दाखवला नव्हता ते कामाच्या ठिकाणी भेट देऊन गेले तरी बायको विशेष लक्ष देत नव्हते हो दे। यायचे चौकशी करायची आणि निघून जायचे असं लोक सांगतात साध्या लोकांमध्ये अगदी साधा व्यक्ती म्हणून ते वावरायचे त्यांच्या गावातील प्रत्येक व्यक्ती आजही त्यांचे किस्से सांगतो आमदार असताना ते यादवराव पडवळ यांच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानावर गप्पा मारत बसत यादवरावांना अगदी वस्तू एखादी लागली तर ते सहजपणे आमदारांना ती मागायचे आमदार ती वस्तू द्यायचे काम सांगताना यादवराव यांना काही वाटत नव्हतं आणि आमदारांसुद्धा ते आपल्याला काम सांगत आहेत असं कधी वाटत नव्हतं सुलतान नावाचे व्यक्ती जुन्नरच्या अनाथाश्रमात बारावी पर्यंत शिकले नंतर त्यांना एसटी खात्यात नोकरीचा कॉल आला मात्र नोकरी मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या शिफारशीची गरज होती एका व्यक्तीने सुलतान यांना किसनराव बानखेले यांचं नाव सांगितलं सुलतान जुन्नर वरून अण्णांना भेटायला मंचरला गेले पहिल्या भेटीत अण्णा इतक्या साध्या वेशात होते की हे आमदार असतील असं सुलतान यांना वाटलंही नव्हतं मात्र अण्णांची ओळख पडताच सुलतान यांनी सगळी हकीकत त्यांना सांगितली मला दहा मिनिट दे असं म्हणत अण्णा आतमध्ये गेले आणि बाहेर आले तेव्हा त्यांच्या अंगावर जरा चांगले कपडे होते मग दोघे एस टी स्टँडवर गेले आणि पुण्याची बस पकडली अण्णा आणि सुलतान दापोडीत उतरले बसच्या थांब्यापासून एस टीचं ऑफिस तीन किलोमीटर अंतरावर होतं रखरखीत उन्हा दोघेही चालत तिथे पोहोचले तिथे साहेबांच्या केबिन मध्ये गेल्यावर आमदारांनी डायरेक्ट साहेबांचे पाय धरले अहो आमदार साहेब असं सा काय करता आम्हीच तुमचे पाय धरले पाहिजेत असं पुढचा व्यक्ती म्हणाला आमदार त्या साहेबांना म्हणाले साहेब काहीही करा या पोराला नोकरीवर घ्या आपल्याशिवाय त्याला कोणीही नाही या घटनेच्या काही दिवसांतच सुलतान नोकरीला रुजू झाले फक्त आमदारांचा शिफारस पत्र हवं असताना स्वतः आमदार सुलतान यांच्यासोबत गेले आणि त्यांना नोकरी लावून दिली नेहमी फिरस्तीवर असलेले अण्णा दौऱ्यादरम्यान खिशात एक छोटी वही ठेवायचे त्यात ते लोकांच्या अडचणी लिहून घ्यायचे आणि प्रश्न सोडवायचे अशात कुठेही जेवायचे आणि मुक्काम करायचे मुंबईवरून उशिरा पुण्याला आलेले आमदार बाणखेले हे पुणे शिवाजीनगरच्या एसटी स्टँडवर धोतर पांघरून निवांत झोपलेले अनेक वाहकांनी पाहिले आहेत सकाळी वाहक चालक त्यांना उठवायचे चूळ भरायला पाणी द्यायचे तिथं चहा पिऊन अण्णा पुढच्या प्रवासाला जायचे यामुळेच मंचाचं बस स्टँड तेन तर त्यांचं ऑफिस असल्यासारखं होतं असं लोक सांगतात त्यांच्या मुंबईतील आमदार निवासाच्या अनोळखी लोक झोपलेले असायचे त्यांना बेडवर जागा देऊन बाणखिले जमिनीवर झोपायचे आपल्या खोलीत आले म्हणजे आपलेच असणार कोणीतरी असं ते म्हणायचे खासदार असताना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुद्धा लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणारी महाराष्ट्रातली पस्तीस मुलं राहत होती तिथेही त्यांची गैरसोर व्हायची पण ते काही बोलत नव्हते असं त्यांचे जावई बबनराव साकोरे स्वतः सांगतात आपण लोकांच्या मुळे इथं आलोय हे लोकांचं आहे असं बानखिरे त्यांना म्हणायचे अण्णांना जो पगार मिळायचा तो देखील ते लोकांसाठी खर्च करायचे कधीच घरी द्यायचे नाही अण्णांना घर संसाराबद्दल विचारलं तर ते वर बोर्ड दाखवायचे आणि म्हणायचे त्याला सगळ्यांची काळजी आहे तो सर्व बघतो आजही अण्णांचा मुलगा रामदास शेतात राबतोय सकाळी उठून शेतात जावं काम करावं गुरंढोरं सांभाळावी आईची सेवा करावी हे त्याला आवडतं खासदारांचा मुलगा असल्याचा त्याला अभिमान आहे खासदारांनी वापरली स्कूटर त्याने जपून ठेवली आहे ती गाडी तो पुसतो आणि सणावाराला करतो राजकारणात घराणेशाही चालते असं म्हणतात मात्र रामदास याला अपवाद ठरतो हे अण्णांचे संस्कार होते पैशाच्या राजकारणाचा धूर्तपणा कधी त्यांना शिवलाच नाही ते मतदारसंघातील लग्नांना जरी उपस्थित नसले तरी रक्षा विसर्जन आणि दशक्रिया विधीला आवर्जून उपस्थित राहायचे सुखात सगळे जातात पण माणसाला दुःखात आधाराची गरज असते असं ते म्हणायचे किसनराव गेले त्या दिवशीही त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला माणसाचा महासागर आलेला प्रत्येक माणूस रडत होता त्यांच्या मृत्यूला जवळपास सात वर्ष झालीत मात्र आजही शिरूर जुन्नर आंबेगाव भागात गेलं तर किसनराव बानखेले यांच्याबद्दल त्यांचे विरोधकही वावगा शब्द बोलताना दिसत नाही आजही त्यांच्या कथा दंतकथा जनमानसात घट्ट रुतलेल्या आहेत हे मात्र नक्की ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका